कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत. कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि राहा आमच्या सोबत. अहमदनगर जिल्ह्यातील हिवरगाव अंबरे तालुका अकोला या ठिकाणी दिनांक 13/7/2019 रोजी सकाळी 10 वाजता वृक्षारोपण कार्यक्रम सोहळा व विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन माननीय श्री अंकुश वाकचौरे यांनी केलं. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री प्रभाकर फापाळे तर शिवसेना तालुका अध्यक्ष माननीय श्री मच्छिंद्रशेठ धुमाळ तसेच सामाजिक नेते माननीय श्री रोहिदास चव्हाण तर अकोला तालुक्याचे नगरसेवक माननीय श्री प्रमोदजी मंडलिक व माळादेवीच्या सरपंच श्री प्रदीप हासे व अकोला शहर शिवसेना अध्यक्ष नितीन नाईकवाडी व अकोला तालुका शिक्षण विभाग प्रमुख ढगे सर व विष्णू कर्णिक अकोला तालुक्याचे पंचायत समितीचे सदस्य संत नामदेव आंबरे प्रामुख्याने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच हिवरगाव मधील सरपंच सौ बेबीताई जालिंदर आंबरे तसेच ग्रामसेविका सौ जेडी रहाणे व तलाठी ढगे व सदस्य सौ नजमा पटेल माजी सरपंच संगीता रेवगडे व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री पारदी रवी सुरवते ठुबे वाकचौरे आंबरे तसेच न्यू इंग्लिश स्कूल मुख्याध्यापक श्री डीडी वाकचौरे व शिक्षक उपस्थित होते. तसेच गावातील ज्येष्ठ नेते व तरुण मित्र मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख माननीय श्री मच्छिंद्रशेठ धुमाळ यांनी भाषणात सांगितले की मागील वर्षी खासदार निधीतून गावाला एक सभामंडप दिला व या वर्षी खासदार निधीतून जिल्हा व प्राथमिक शाळेसाठी संगणक प्रोजेक्ट तसेच माळवस्तीसाठी पाण्याची टाकी व मुस्लिम बांधवांसाठी स्मशानभूमीसाठी हायमॅक व धामोडी फाटा या ठिकाणी मस्जिदीला एक हायमॅक्स खासदार निधीतून दिला जाईल अशी घोषणा तालुका प्रमुख मच्छिंद्रशेठ धुमाळ यांनी सांगितलं. त्यानंतर अहमदनगर जिल्हास्तरीय सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये प्रथम क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार व इयत्ता 4थी व 10वी या विद्यार्थ्यांचा प्रथम क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार तर प्रत्येक विद्यार्थ्यांना 2 वृक्ष भेट देऊन वृक्षारोपणाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. अशा प्रकारे वृक्षारोपण कार्यक्रम साजरा झाला. तर या कार्यक्रमाचे आयोजक माननीय श्री अंकुश वाकचौरे हे होते. तर गावातील सर्व ग्रामस्थांचे त्यांनी यावेळी आभार मानले.